मित्र हो नमस्कार नितेश दुर्गी व्हिलॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो कोकणात सध्या शिमगोत्सवाची धुळवड सुरू झाली आहे आणि कोकणातल्या शिमगोत्सवामध्ये शंकासूर आणि गोमूचा नाच हे अतिशय आकर्षणाचा विषय ठरत असतो परंतु मित्रो अनेकांना हा प्रश्न पडतो की कोकणातल्या लोककलांमध्ये दाखवला जाणारा हा शंकासूर नेमका कोण होता या शंकासुराला कोकणच्या संस्कृतीमध्ये एवढं मानाचं आणि महत्त्वाचं स्थान नेमकं कशामुळे दिलं गेलं आहे मित्रो याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की भारतीय शास्त्र पुराणांमध्ये आलेल्या माहितीनुसार हा शंकासूर नेमका कोण होता मित्र हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशी मी आपणास विनंती करेन आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा वळीच विसरू नका आपल्यापैकी बऱ्याच जणांना पुराणातील हिरण्यकश्यपू आणि भक्त प्रल्हादाची कहाणी माहिती असेल या भक्त प्रल्हादाला दोन पुत्र होते एकाचं नाव होतं कपिल आणि दुसऱ्याचं नाव होतं विरोचन यापैकी जो विरोचनाचा पुत्र होता त्याचं नाव होतं राजा बळी अर्थात राजा महाबळी पुराणामध्ये असा उल्लेख आहे की हा राजा महाबळी खूप पराक्रमी होता त्याचबरोबर तो सप्तचिरंजीवांपैकी एक चिरंजीव म्हणून ओळखला जातो भारतातील अनेक शेतकरी कष्टकरी जाती समुदाय या जा राजा बळीला आपला मूळ पुरुष मानतात किंवा कृषी संस्कृतीचा मा मानतात पुराणामध्ये हा राजा अत्यंत न्यायी उदार व संविभागी होता असा उल्लेख आढळतो पुराणामध्येच आलेल्या एका स्टोरीनुसार या बळीराजाला वामनाने पाताळात धाडलं असा उल्लेख आहे व हा पाताळ नावाचा जो काही प्रदेश आहे तो प्रदेश म्हणजेच केरळ कारवार किंवा के कोकण असावं असं तज्ज्ञांचं मत आहे आणि म्हणूनच हो केरळमध्ये बळीराजाच्या नावाने ओणम नावाचा सण साजरा केला जातो व केरळमधला हा सगळ्यात मोठा सण आहे आणि ह्या सणाच्या दिवशी बईराजा इथल्या कष्टकरी जनतेला भेटायला येतो अशी त्यांची श्रद्धा आहे कोकणामध्ये सुद्धा जेव्हा देवदीपावलीचं सेलिब्रेशन केलं जातं तेव्हा जेव्हा विडे भरले जातात कुलदेवतेचे त्या विड्यांवरती अक्षतारूपी तांदूळ टाकताना इथले कष्टकरी शेतकरी बांधव इडापिडा टळू दे बईचं राज्य येऊ दे चांग भलं असा जयघोष मोठ्या उत्साहाने करत असतात यावरून बईचं ह्या कोकण कारवार केरळ ह्या परिसरामध्ये असलेलं जे काही स्थान आहे ते आपल्या लक्षात येतं याच बईराजा बैराजाचं जे राज्य आहे ते वामनाने त्याला पाताळात धाडल्यानंतर उभं करण्याचं काम त्याचा पुत्र बाणासुराने केलं असं आह के सर आपल्या बैवंश ग्रंथामध्ये लिहितात आह सर हे स्वतः एक संस्कृत पंडित असून त्यांनी बईराजा आणि त्याच्या संपूर्ण वंशाविषयी अत्यंत सुंदर असा बैवंश ग्रंथ लिहिला आहे त्याच ग्रंथाच्या आधारे बाणासुराचा पुत्र होता जो शंकासूर या शंकासुराने हे राज्य पुढे चालवण्याचा प्रयत्न केला तर मित्र हो आपल्या आता लक्षात आलं असेल की हा जो शंकासूर होता ज्याला कोकणच्या संस्कृतीमध्ये अत्यंत मानाचं स्थान आहे तो बाणासुराचा पुत्र होता राजा बईचा नातू होता विरोचनाचा पणतू होता तर भक्त प्रल्हादाचा पणतू होता मित्रो मी पुन्हा एकदा उल्लेख करतो आहे कोकणातल्या संस्कृतीमध्ये अत्यंत मानाचं स्थान असलेला शंकासूर हा भक्त प्रल्हादाचा पणतू होता विरोचनाचा पणतू होता राजा महाबळीचा नातू होता तर बाणासुराचा पुत्र होता असा उल्लेख आह साळंकेसर आपल्या ग्रंथामध्ये करतात किंवा भारतीय पुराणांमध्ये सुद्धा हा उल्लेख आलेला आहे तर मित्रो ही माहिती आपल्यास कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद